काँग्रेसमधला वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि ही पहिलीच वेळ नाही आहे काँग्रेसमध्ये नेहमीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महारा काँग्रेसचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद राहिलेला आहे मग ते गोविंदराव वादिक आणि विलासराव देशमुखांचा वाद असेल प्रभाराव आणि विलासराव देशमुखांचा वाद असेल या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसमध्ये नेहमी गटातटाचं राजकारण बघायला मिळालं आहे पण परिस्थिती आता बदललेली आहे काँग्रेस सत्तेत नाही आहे एक काळ असा होता की काँग्रेस स्वतःच्या बळावरती सत्तेवर होती आणि त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ही दोन अत्यंत महत्त्वाची पदं काँग्रेसमध्ये मानली जात होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे आत्ताचा वाद हा नाना पटोले वर्सेस बाळासाहेब थोरात आहे पण तो नुसताच नाना पटोले वर्सेस बाळासाहेब थोरात हा वाद राहिलेला नाही आहे तर काँग्रेसची नवीन पिढी नव्या पद्धतीचं राजकारण आणि काँग्रेसचं परंपरागत राजकारण अशा पद्धतीचा तो वाद दिसतो आहे याला कारणीभूत ऑफकोर्स ठरली ही नाशिकची पदवीधर मतदारसंघातली निवडणूक पण आता हा वाद पक्षश्रेष्ठींच्या दारात जाऊन थांबलेला आहे म्हणजे दिल्लीच्या दारी जाऊन थांबलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे की दिल्लीसमोर काँग्रेसचा वाद संपवण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे माझ्यामध्ये तीन ते चार ऑप्शन्स आहेत याचं कारण असं आहे की कि काँग्रेसमध्ये कितीही म्हटलं तरी सरंजामी राजकारण ह्याच्यातनं काँग्रेसला सुटका मिळणं फारच कठीण आहे काँग्रेसच्या चव्वेचाळीस आमदारांपैकी जर आपण साधारण विभागणी केली तर पन्नास टक्क्याहून जास्त आमदार काँग्रेसचे हे परंपरागत काँग्रेसबरोबर राहिलेल्या घराण्यांमधनं निवडून आलेले आहेत मग ते बाळासाहेब थोरात असतील सत्यजित तांबे आता जे निवडून आले ते असतील वर्षा गायकवाड असतील सुनील केदार असतील की इतर काँग्रेस पक्षामधले मंत्री अशोक अशोक चव्हाण असतील काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व हे परंपरागतपणे काँग्रेसबरोबर राहिलेल्या घराण्यातना आपल्याला दिसून येतं त्याच घराण्यांची स्वतःची अशी एक शिक्षण संस्था सहकारी आ, सहकारी संस्था साखर कारखाने दूध संघ या सगळ्या माध्यमातनं त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागामध्ये आपलं एक राजकीय बस्थान बसवलेलं आहे पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने काट टाकावी ह्याच्यासाठी राहुल गांधींचा असा मंत्र आहे की काँग्रेसचं कन्फ्रंटेशनवालं राजकारण हे पुन्हा आणणं आवश्यक आहे कारण काँग्रेस आता सत्ताधारी नाही तर विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे त्या पार्श्वभूमीवरती ॲडजस्टमेंट नसलेलं राजकारण हे काँग्रेसने करावं अशा पद्धतीची भूमिका ही राहुल गांधींकडनं मांडली जाते बऱ्याचदा या भूमिकांमुळे काँग्रेसमध्ये देशभर अशा पद्धतीचे संघर्ष उभे राहिलेत त्यातला एक संघर्ष आपण राजस्थानमध्ये बघितला एक संघर्ष आपण पंजाबमध्ये बघितला थोड्या बहुत प्रमाणात तो मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बघायला मिळाला पण महाराष्ट्रातला हा संघर्ष आता टिपेला पोचलेला आहे या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की नाना पटोले यांनी एक भूमिका जी घेतली आहे ती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय घेणं शक्य नाही मुळात सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षामधनं निलंबित करण्याचा निर्णय हा काँग्रेसच्या सेंट्रल लिडरशिपचा होता सत्यजित तांबे यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा का होता पण हा निर्णय घेताना नाना पटोले यांना पूर्ण पाठिंबा हा केंद्रीय नेतृत्वाने होता ज्याच्यामध्ये केसी वेणुगोपाल यांचं नाव घेतलं जातं केसी वेणुगोपाल हे केरळमधनं येतात आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात एकेकाळी अहमद पटेल काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या जवळचे राजकीय सल्लागार म्हणून ज्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी त्यांची होती त्याच पद्धतीची भूमिका ही के सी वेणुगोपाल यांची बघितली जाते अर्थात के सी वेणुगोपाल आणि अहमद पटेल आणि त्या अहमद पटेलांचे जसं इतर पक्षांच्या नेत्यांबरोबर सं संपर्क होता तसा संपर्क काही के सी वेणुगोपाल यांचा दिसून येत नाही शरद पवार किंवा इतर नेत्यांबरोबर त्यांचे अनेकदा खटकेही उडालेले आहेत पण मुळात या प्रश्नामध्ये के सी वेणुगोपाल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे जर के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं की काँग्रेसचा निर्णय त्यांनी Uh, सुधीर तांबे यांनी मानायला नकार दिला त्याच्यामुळे सुधीर तांबेंवर झालेली कारवाई योग्य आहे तर मात्र नाना पटोलेंसाठी तो पॉइंट नंबर एक असू शकतो दुसऱ्या बाजूला बाळासाहेब थोरात यांना पडती भूमिका घ्यायला लागू शकते अर्थात बाळासाहेब थोरात यांना सांभाळून घेणं हे सुद्धा काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे काँग्रेसची जी काही वस्तुस्थिती आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये नगर जिल्हा नाशिक जिल्हा याच्यामध्ये जे काँग्रेसचं जे काही वर्तुळ आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा वर्चस्प मोठ्या प्रमाणात आहे नगर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये एका बाजूला विखे पाटील भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर उरल्यासुरल्या काँग्रेसचं पूर्ण नेतृत्व हे बाळासाहेब थोरातांच्या हाती आहे त्याच्यामुळे बाळासाहेब थोरातांना सांभाळणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे केंद्रीय नेतृत्वासाठी एक कॅश ट्वेंटी टू सिच्युएशन निर्माण झालेली आहे या सिच्युएशनमध्ये मल्लिकार्जुन खरगे एच के पाटील हे बाळासाहेब थोरातांच्या बाजूने दिसत आहेत तर के सी वेणुगोपाल वगैरे हे नाना पटोले यांच्या बाजूने दिसत आहेत यामध्ये आता केंद्रीय नेतृत्वाला निर्णय घेताना त्यांच्यापुढे जो ऑप्शन होतो तो हा की बाळासाहेब थोरात्यांना समजावणं सुधीर तांबे यांची जी कारवाई आहे ती मागे घेणं आत्ता लगेच घेणं शक्य नसेल तर हळूहळू करत मागे घेणं आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सत्यजित तांबे यांना पक्षाच्या आजूबाजूला ठेवणं सध्या ते अपक्ष आमदार असल्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करून घेणं शक्य नाही पण त्यांना आपल्या काँग्रेसच्या बरोबर ठेवणं ही एक भूमिका राहील राहू शकते नाना पटोले यांना स्पर्श न करता जेणेकरून बाळासाहेब थोरात यांना थोडंसं समज समजवता येऊ शकेल आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोलेसुद्धा आपली भूमिका ठेवू शकतात आणि हा समिट घडून घडता घडून आणता येऊ शकतो दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी टोकाची भूमिका घेतली त्याच्यामुळे नाना पटोलेंवरती कदाचित कारवाई झाली कारण आता सुनील केदार आणि बाकी आमदार असं म्हणत आहेत की बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत आणि नाना पटोले यांची काही स्टेटमेंट्स ही चुकीची आहेत तसं झालं तर त्यांना नवा प्रदेशाध्यक्ष शोधायला लागू शकतो आणि कुठेतरी एक असा नेता आणून बसवायला लागेल की जो ज्याच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसमधल्या इतर गटांमध्ये कुठला प्रश्नचिन्ह राहता का बने त्याच्यामुळे कदाचित बाळासाहेब थोरात यांचं वादळ सम शमू शकतं किंवा बाळासाहेब थोरात यांचा लेजिस्लेटिव्ह पार्टीचा नेतेपदाचा राजीनामा ॲक्सेप्ट करून नाना पटोलेंचासुद्धा राजीनामा घेऊन नवीन नेतृत्व दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीचा नेता म्हणून नवीन कोणाकडे तरी नेतृत्व देण्याचा प्रयत्न सुद्धा म्हणजे कोणाचीही बाजू न घेता दोघांनाही दूर सारून त्याच्याबद्दल निर्णय घेता येऊ शकतो पण यातनं बाळासाहेब थोरातांचा प्रश्न काही सुटणार नाही सत्यजित तांबे ज्या पद्धतीने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट आहे की नाना पटोले यांच्याबरोबर कुठल्याही पद्धतीने समिट करून घ्यायला थोरात कुटुंबीय तयार आहेत अशी सध्या परिस्थिती दिसत नाही दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांचं सतत असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांना ज्या पद्धतीचं काम दिलंय तेच काम ते महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न करत आहे पण अर्थात महाविकास आघाडी बनवताना काँग्रेस श्रेष्ठींचा विरोध असताना सुद्धा ए के अँटनी सारख्या नेत्यांनी शरद पवारांना कळवलेलं असून सुद्धा की काँग्रेस या आघाडीमध्ये येऊ शकत नाही फक्त आणि फक्त आमदारांच्या दबावामुळे काँग्रेस श्रेष्ठींना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागला सोनिया गांधींनी त्यांना होकार दिला त्याच पद्धतीने जर बाळासाहेब थोरात आपल्या बाजूला काँग्रेसचे आमदार उभे करू शकले तर मात्र काँग्रेस श्रेष्ठीनं बाबतीमध्ये काही ना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक असेल कारण महाराष्ट्रामध्ये पुढच्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला इंटॅक्ट ठेवणं ही काँग्रेस पक्षासाठी एक खूप मोठी प्रायोरिटी असू शकते त्यामुळे मार्ग काढताना सुधीर तांबेंचीचं निलंबन मागे घेणं आणि थोडंसं बाळासाहेब थोरातांच्या कलाने घेणं हे कदाचित काँग्रेस श्रेष्ठीना भाग पाडू शकतं आणि दुसऱ्या बाजूला नाना पटोले यांना अध्यक्ष म्हणून कंटिन्यू करणं आणि त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं ह्याच्या पलीकडे काँग्रेसच्या श्रेष्ठींकडे सध्या काही पर्याय आहे असं सध्याचं वातावरण तरी दिसत नाही दुसरा पर्याय दोघांनाही हटवून नवीन लोकांची नियुक्ती करणं जे आतापर्यंत काँग्रेसमध्ये होत राहिलेलं आहे त्या पद्धतीचा कदाचित एक निर्णय घेतला जाऊ शकतो आणि तिसरा पर्याय फक्त नाना पटोलेंवर कारवाई आणि नवीन प्रदेशाध्यक्ष ही पण एक भूमिका काँग्रेसकडनं घेतली जाऊ शकते नक्की आता काँग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेतात पंधरा तारखेच्या मीटिंगमध्ये काय होतं यावर आपण लक्ष ठेवूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता बघत राहा मुंबईत